नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो बऱ्याचशा वेळेस आपल्याला आपल्या घरात किंवा आपल्या दुकानात आपल्या ऑफिसमध्ये काही, काही कोनी ना काही समस्या संकट दुःख येत असतात काही वेळेस आपल्या घरात कोणी ना कोणी सतत आजारी असतं किंवा काही वेळेस आपल्या घरात पैसा टिकतच नाही किंवा आपल्या घरात कोणीतरी सारखं चिडचिड राग करत असतं किंवा आपल्या घरात सतत भांडणं होत असतं याचे प्रमुख कारण असतं आपल्या घरात नकारात्मकता असणे आपली वास्तू आपले घर बाधित असणं आपल्या घरात काहीतरी समस्या असणं यासाठी वास्तू दोष निवारण करायला हवे यासाठी वास्तूमध्ये सकारात्मकता आणायला हवे मित्रांनो यासाठी आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही प्रभावकारक उपाय सांगणार आहे तुमची वास्तू शुद्ध करण्यासाठी मित्रांनो वास्तू शुद्ध करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाचे उपाय आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहे वास्तू दूषित असेल तर या उपायांचा तुम्ही नक्कीच उपयोग करा हे उपाय सतत न टाळता एक वर्ष तरी करणे आवश्यक असते कारण काही गोष्टी एकदा केल्याने होत नसतात सारख्या कराव्या लागतात तेव्हा आपली वास्तू शुद्ध होते मित्रांनो वास्तू किती प्रमाणात दूषित आहे यावर उपायांचा कालावधी ठरतो मित्रांनो स्तोत्र वाचन व श्री गुरुचरित्र पारायण यासारखे उपाय कायम स्वरूपात चालू ठेवावे जर आपण काही मंत्र जाप सतत आपल्या घरात रोज करत राहू किंवा गुरुचरित्र पारायण एका पाठोपाठ एक करत राहू म्हणजे जर तुम्ही ठरवलं की मला एका वर्षात सहा पारायण करायचे आहे किंवा अकरा पारायण करायचे आहे तर याने पण तुमची वास्तू शुद्ध होईल जो माणूस चिडचिड करतोय जो माणूस सतत आजारी राहतोय किंवा घरात भांडणं होत आहेत किंवा काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहेत पैसा टिकत नाही आहे कामं पूर्ण होत नाही तर गुरुचरित्र पारायण सतत लागोपाठ केल्याने म्हणजे वर्षाचा कालावधी ठरवा की वर्षात मला पाच सहा किंवा अकरा पारायण करायचे आहे तुम्हाला जमेल आपली शक्ती जेवढी आहे तेवढं ठरवावं किंवा घरात सत्यनारायणचे म्हणजे स्वामी केंद्रात सांगितलं जातं की दर पौर्णिमेला सत्यनारायण करा तर मित्रांनो दर पौर्णिमा पौर्णिमा तर दर महिन्याला येते म्हणून प्रत्येक महिन्याला जर तुम्ही वर्षभर सत्यनारायण केले घरातल्या घरात सत्यनारायण करायचा असतो ब्राह्मणाची गरज नसते आपण स्वतः पोथी वाचायची समोर सत्यनारायण म्हणजे दत्ताचा फोटो ठेवायचा थोडासा प्रसाद करायचा आणि तो प्रसाद फक्त घरातल्या लोकांनी खायचा असतो सोपा सत्यनारायण घरातल्या घरात तुम्ही करू शकता किंवा गुरुचरित्र पारायण करू शकतात किंवा कोणते तरी स्तोत्र वाचन तुम्ही रोज करू शकतात किंवा कोणता तरी मंत्राचा जाप तुम्ही रोज करू शकतात याने आपली वास्तू शुद्ध होते मित्रांनो आपली वास्तू जास्तीत जास्त स्वच्छ व पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करावा पावित्र निर्माण होण्यासाठी दररोज घरात देवपूजा स्तोत्रपठन विशेषतः रामरक्षा घरासमोर सडा शिंपडून रांगोळी काढावी घरात अधूनमधून घरात गोमूत्र शिंपडत राहावे देवी कवच अर्गला किलक व कुंजिका स्तोत्राचे पठन रोज किंवा आठवड्यातून एक दोन वेळेस तरी करावे मित्रांनो ज्या वास्तूत नित्य काही उपासना तसेच नामस्मरण इत्यादी चालू आहे वेद मंत्राचा घोष होत आहे किंवा राम रक्षा वाचली जात आहे किंवा कोणते तरी मंत्र स्तोत्र सत्यनारायणची पूजा गुरुचरित्र पारायण ज्या घरात होत असते त्या ठिकाणी दृष्ट आत्मे कधीच राहत नाही त्या ठिकाणी काळ्या शक्त्या किंवा त्या ठिकाणी कोणतीतरी वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा त्या घरात कधीच राहत नाही मित्रांनो तुम्ही रोज घरात निदान एक दिवसा आड तरी घरात गोमूत्र शिंपडत राहा मित्रांनो रोज जेवणापूर्वी वास्तू पुरुषासाठी आपल्या देवघरात वेगळा नैवेद्य आठवणीने काढा मित्रांनो हे काही छोटे छोटे उपाय आहेत हे करून आपण आपल्या घरातील वास्तू शुद्ध करू शकतो पवित्र करू शकतो जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होतो तर तुम्हीही हे छोटे छोटे उपाय आपल्या घरात नक्की करा आणि आपली वास्तू म्हणजे आपली घर पवित्र आणि शुद्ध ठेवा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद